नमस्कार, माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत मनोज पाथरकर सर, आणि त्यांनी लिहिलेलं जॉर्ज ऑरवेल निवडक निबंध आणि लेख या पुस्तकासंदर्भात आपण त्यांच्याशी या मुलाखतीमध्ये बोलणार आहोत. सर, पहिले तर थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. आणि थँक्यू. हो, आणि सरांचं इंट्रोडक्शन देतो मी. डॉक्टर मनोज पाथरकर ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून गेली 20 वर्षे इंग्रजी साहित्य आणि संवाद कौशल्य या विषयांचे अध्यापन करीत आहेत. आणि सर मुंबई विद्यापीठातून MA झालेले आहेत, त्यांना सुवर्ण पदक मिळालं होतं. आणि IIT मुंबई येथे प्राध्यापक मिलिंद मालशे यांच्या मार्गदर्शनाखाली PhD साठीचा प्रबंध सरांनी पूर्ण केलाय. त्याचा विषय आहे हक्सले, ऑरवेल आणि गोल्डिंग यांच्या डिस्टोपियन कादंबऱ्यांच्या रेमंड विल्यम्सच्या समीक्षा पद्धतीने अभ्यास. आणि यावर आधारित डबल एज्ड नाइटमेअर्स हे पुस्तक 2021 साली प्रकाशित झाले, त्याबद्दल आपण मुलाखतीत थोडंसं बोलणार आहोत. आणि दैनिक लोकसत्तामध्ये ऑरवेलची प्रकाशवाणी 2018 या सदराअंतर्गत जॉर्ज ऑरवेलच्या निबंधांचे भाषांतर आणि त्यांवरील भाष्य असलेले 25 लेख बुकमार्क या पानावर सरांचे प्रकाशित झालेले आहेत. वाई वाईच्या प्राज्ञ पाठशाळा मंडळाच्या नवभारत या वैचारिक मासिकात मार्क्सच्या विचारांवर ऑर्वेलियन दृष्टिक्षेप टाकणारा लेख सरांचा प्रकाशित झाला आहे. आणि गार्डियन्स ऑफ मेरू ही ऐतिहासिक मिथकाधारित कादंबरी, तसेच 11 पॉइंट्स फॉर लाईफ, ब्युटी अँड इटर्निटी हे निवडक इंग्रजी कवितांवर भाष्य करणारे छोटे खाणी पुस्तक अमेझॉनवर किंडल ई बुक रूपात प्रकाशित झालेले आहे सरांचे. सरांचं ज्या पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत त्या पुस्तकाबद्दल मी थोडक्यात सांगतो. जॉर्ज ऑरवेल निवडक निबंध आणि लेख. तर जॉर्ज ऑरवेल यांच्या निवडक लेखांचे भाषांतर केले आहे, आणि प्रत्येक भाषांतरित लेखाच्या आधी परिचय असा एक भाग आहे आणि नंतर समारोप असा एक भाग आहे जो सरांनी या लेखा संदर्भात लिहिलेला आहे. थोडक्यात पुस्तकातील प्रत्येक लेखा संदर्भात सरांनी स्वतःचे भाष्य केले आहे. याबरोबरच जॉर्ज ऑरवेल यांच्या संदर्भात पुस्तकाच्या सुरुवातीला एक आणि शेवटी एक असे दोन लेख सरांनी लिहिले आहेत. पुस्तकात एकूण 25 लेखांचे भाषांतर आहे, आणि अर्थात या 25 लेखांवर सरांचे भाष्य आहे. तर पुस्तकात नेमके काय काय आहे याबद्दल मुलाखतीत आपण बोलणारच आहोत. तर सर, पहिला प्रश्न हाच आहे की अशा प्रकारे जॉर्ज ऑरवेल यांच्या निबंधांचे भाषांतर करून त्या निबंधांवर तुमचे भाष्य असलेले पुस्तक लिहावे असे तुम्हाला का वाटले, आणि पुस्तकासाठी कुठले लेख निवडावे हे ठरवताना तुम्ही कुठले निकष वापरले होते? ओके तर अथर्व, माझ्या PhD चा अभ्यास करताना मी निवडलेल्या लेखकांपैकी जॉर्ज ऑरवेल एक होता, आणि त्याच्या कादंबरीचा मला मुळात अभ्यास करायचा होता. पण तो अभ्यास करताना त्याचे निबंध मी पाहिले, आणि साधारणपणे इंग्लिश अँड पॉलिटिकल म्हणजे इंग्लिश लँग्वेज अँड पॉलिटिक्स असा निबंध, किंवा शूटिंग अन एलिफंट, हे सर्वसाधारणपणे माहीत असलेले निबंध असतात. पण ह्या व्यतिरिक्त त्याने किती सारे निबंध, त्यानंतर वृत्तपत्रातले लेख वगैरे लिहिलेले आहेत हे मी पाहिलं. त्याचे 4 खंड आहेत, आणि त्याच्या कादंबऱ्या सर्वांना माहीत आहेत, त्या मराठीमध्ये आलेल्या आहेत भाषांतरित होऊन, पण त्याचे निबंध मात्र आपल्यापर्यंत आलेले नाहीत असं माझ्या लक्षात आलं. आणि त्यांचे विषय, आता तो साधारणपणे हे बहुतेक निबंध यातले 1939 ते 1949 या 10 वर्षांच्या काळात लिहिले गेले, पण ते सगळे विषय आजही तितकेच करंट कंटेम्पररी वाटतात. त्यामुळे मला असं वाटलं की PhD चं माझं काम होता बरोबर हे भाषांतर आपण करूया, आणि त्यानुसार या आधी लोकसत्तामधली लेखमाला आणि नंतर पुस्तक अशा स्वरूपाने ते मला आणता आलं. लोकसत्ता आणि मनोविकास प्रकाशन दोघांचा पण मी मनापासून आभारी आहे त्याबद्दल. आणि निबंध निवडले कसे, तर हे खरंच माझ्यासाठी कठीण होतं आधी, कारण 4 त्याच्या जे खंड आहेत त्याच्या समग्र प्रोज गद्य लिखाणाचे, त्यामध्ये खूप वेगवेगळ्या विषयांवरचे लेख होते, निबंध होते, आणि ते निवडताना मी आपल्यासाठी आत्ता काय ऑरवेलचं रेलेवंट आहे, काय आपल्यासाठी आत्ता महत्वाचं आहे,
ते घेण्याचा प्रयत्न केला. जसं की राष्ट्रवाद सारखा अतिशय महत्वाचा विषय असेल किंवा माध्यम आणि आपलं आयुष्य ह्याच्यातल्या परस्पर संबंधांबद्दल असेल किंवा साहित्य सेन्सरशिप अशा प्रकारचे विषय असतील. अगदी मध्यंतरी ब्रेक्झिट जे झालं त्यावरून खूपच चर्चा झाली. आजही त्याच्या सगळ्या जी प्रक्रिया आहे ती त्यातून ब्रिटन जातंय. पण अशा वेळी त्याने तेव्हा युनायटेड युरोपची कल्पना मांडली होती ज्याच्यामध्ये ब्रिटन असायला पाहिजे असा एक लेख आहे. तर हे जे लेख होते ते मी घेतले, ज्याला आपण साधारणपणे जागतिक अर्थकारण राजकारणाशी संबंधित लेख म्हणता येईल. आणि दुसऱ्या प्रकारचे लेख की ऑरवेलने एक प्रकारचं समीक्षात्मक लेखनही फार सुंदर केलेलं आहे की त्याच्या पद्धतीने त्याने महत्वाच्या ब्रिटिश आणि काही वेळा इतर युरोपियन लेखकांवरही त्याने सुंदर लिहिलंय. तर तो एक भाग की वेगवेगळ्या लेखकांकडे त्याच्या पाहण्याची दृष्टी कशी होती. आता जोनाथन स्विफ्ट गलिवर्स ट्रॅव्हल्स लिहिणारा हा त्याचा अतिशय आवडता लेखक आणि त्याच्या लेखनशैलीचा विचारशैलीचा स्वतः ऑरवेलवर प्रभाव होता. आणि असेच डिकन्सवर त्याने लिहिलंय, मार्क ट्वेनवर त्याने लिहिलंय. तर तो एक भाग मी घ्यायचा ठरवला. आणि कुठल्याही कॅटेगरीत किंवा कुठल्याही विभागात टाकता येणार नाहीत असे काही अगदी ललित ज्यांना म्हणता येईल असे काही निबंध होते की आज आपण मॉल मधलं आयुष्य बघतो, ती जीवनशैली आहे, मॉलची जीवनशैली आहे, किंवा एकूणच गोष्टी विकणं याला जे महत्व आलेलं आहे त्या संबंधित पुस्तक पाहावं विकून असा एक शेवटी शेवटी एक छोटा सेक्शन ललित निबंधांचा मी ठेवलेला आहे. आणि सर आपण आता आपण जॉर्ज ऑरवेल यांच्या लेखांबद्दल आणि त्याबद्दल तुम्ही लिहिलेल्या भाष्याबद्दल बोलू. जॉर्ज ऑरवेल यांनी 1945 साली असे स्वीकारले होते की भांडवलशाही संपल्यात जमा आहे. आणि त्या काळी रशिया आणि जगातील इतर कामगार चळवळींच्या वाढत्या प्रभावामुळे असेल किंवा इतर कारणांमुळे असेल कदाचित जॉर्ज ऑरवेल यांनी असे मत बनवले होते. तर जॉर्ज ऑरवेल यांचे असे मत होण्यामागे नेमके काय कारण होते आणि हे तुम्ही पुस्तकात म्हटल्याप्रमाणे सपशेल चुकले, तर यामागे काय कारण होते असे तुम्हाला वाटते? ऑरवेलने त्यावेळी जे पाहिलं त्याची भांडवलशाहीची जी कल्पना होती त्याला आज टेक्निकली आपण लेझे फेअर कॅपिटलिझम असं म्हणतो की अगदी म्हणजे आपण बऱ्याचदा आजकालच्या अर्थव्यवस्थेसाठी न्यू लिबरल असा शब्द वापरतो. तर हे नव लिबरल जे आहे ह्याच्या आधी एक लिबरल स्टेज होती, ती जी ओल्ड लिबरल स्टेज आहे जी 19व्या शतकाच्या शेवटी शेवटी सुरू झाली. अमेरिकेने त्याच्यामध्ये खूप आघाडी घेतली आणि ती लेझे फेअर म्हणजे कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ सरकारने बिझनेस किंवा व्यापारामध्ये करायची नाही, मार्केट स्वतःला आपोआप सांभाळून घेणार परफेक्ट कॉम्पिटिशनच्या तत्वानुसार आणि त्यानुसार पुढे जायचं. अशा प्रकारची जी एक पूर्णपणे मुक्त अशी भांडवलशाही शैली होती ऑरवेलच्या, जे ऑरवेलचं अंडरस्टँडिंग होतं त्याचं जे समजणं होतं त्यानुसार ही खरी भांडवलशाही की अगदी सगळी मुक्त लिबरल प्रकारे ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा मिनिमम इंटरफिअरन्स किंवा मिनिमम ढवळाढवळ सरकार करत असेल रेग्युलेशनच्या माध्यमातून. आणि ह्या स्टेजचा परिणाम म्हणून जर तुम्ही पाहिलं तर अमेरिकेमध्ये मक्तेदारीकडे जाताना आपल्याला हे दिसतं. रॉकफेलर असेल किंवा आणखी त्यांचे जे स्टील आणि रेल्वे कंपन्या असतील याच्यामध्ये मक्तेदारी सारखी परिस्थिती निर्माण व्हायला लागली. आणि अमेरिकेमध्ये युद्धाच्या आधीच अमेरिकेमध्ये अँटी ट्रस्ट लॉ वगैरे असं येऊ घातलं होतं. नंतर न्यू डील आलं आणि ह्या सगळ्या बदलांमधून सरकारचा सुद्धा यात काहीतरी भूमिका असली पाहिजे हे रेग्युलेट करण्यामागे. मोठमोठ्या प्रचंड महाकाय कंपन्या आणि ट्रस्टची मोनोपोली आली तर कठीण होईल. खुद्द म्हणजे भांडवलशाहीच तत्व पुढे जाता येणार नाही कारण मोनोपोली आली की कॉम्पिटिशन थांबणार. तर हे काही गोष्टी आधीच झाल्या होत्या पण असं सरकार कितपत सगळं नियंत्रणात आणू शकतं हा प्रश्न होता. महायुद्धाने हे दाखवून दिलं दुसऱ्या महायुद्धाने की सरकार पूर्णपणे सगळं आपल्या ताब्यात घेऊ शकतं, सगळं काही रेग्युलेट करू शकतं.
तर ब्रिटनमध्ये जवळपास सरकारची कमांड इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो की सरकारी आदेशानुसार चालणारी अर्थव्यवस्था युद्धाच्या काळामध्ये म्हणजे 1939 ते 45 अशी सुरू होती. तर हे सगळं पाहिल्यानंतर जेव्हा द्वितीय विश्वयुद्ध संपलं तेव्हा ऑरवेल लाची ही खात्री झाली की हे आता डेमॉन्स्ट्रेट झालेलं आहे की कॅपिटलिझमची एक प्रकारे मोनोपॉलीकडे वाटचाल असते आणि तसं फार काळ होऊ देता येणार नाही. खुद्द ते भांडवलशाहीच्याच तत्वाविरुद्धात जात असल्यामुळे सरकारला मध्ये उतरावं लागेल आणि एक नियंत्रित सेंट्रली केंद्रीय पद्धतीची नियंत्रित अर्थव्यवस्था आणावी लागेल. मग मात्र ती पूर्णपणे केंद्रित असावी का जशी ती कम्युनिस्ट देशांमध्ये असते की ती केंद्रीभूत पद्धत आणताना लोकशाही विचारही जिवंत ठेवता येईल ज्याला आपण समाजवाद म्हणतो साधारण, तर असा एक पर्याय असेल का? हेच दोन प्रश्न उरले आहेत. भांडवलशाही जुन्या पद्धतीची लेझे फेअर पद्धतीची आता संपलेली आहे हा त्याचा निष्कर्ष होता. ऍक्च्युली आपण पाहिलं तर ज्याला एक कन्सेन्सस म्हणतात जे फोर्डच्या इंडस्ट्रीपासूनच एक कन्सेन्सस निर्माण झाला होता की कामगार त्यानंतर लेबर आणि सरकार हा जो त्रिकोण आहे जे श्रमिक त्यानंतर भांडवलदार आणि सरकार या त्रिकोणाने मिळून एक स्टेबल सिस्टम निर्माण करायची आहे ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी क्रयशक्ती असणारा कामगार हवा आहे आणि हे 70 पर्यंत बऱ्यापैकी चाललं. पण नंतर न्यू लिबरलिझम जेव्हा आला तेव्हा आता पुन्हा तो जुना लिबरल विचार आला. हे विज्युलाइज करणं ऑरवेलला त्यावेळी शक्य नव्हतं. त्याला वाटलं आता तो लिबरलिझम पुन्हा कधी येणार नाही, पण आज तो न्यू लिबरलच्या स्वरूपाने पुन्हा आलेला आहे. आज आता पुन्हा अनेक ठिकाणी आपण म्हणतो की सरकारी नियंत्रण हटवणं, खाजगीकरण करणं ह्या प्रक्रिया सगळीकडे पुन्हा होताना दिसत आहेत. आणि दुर्दैव असं की ऑरवेलचा मृत्यू झाला 1950 साली, अगदी शतकाच्या मध्यावर, त्यामुळे नंतरच्या डेव्हलपमेंटचा तो साक्षीदार होऊ शकला नाही. आणि सर त्याबद्दल तुम्ही सुरुवातीला बोलला थोडं की टुवर्ड युरोपियन युनिटी, ज्याचे तुम्ही पुस्तकात संघटित युरोपचे स्वप्न असे भाषांतर केले आहे. या लेखात जॉर्ज ऑरवेलनी आशियातर समाजवाद ही संकल्पना देखील नीटशी पोहोचलेली नाही असे म्हटले आहे. अर्थात आलेख 1947 साली प्रकाशित झाला होता, त्यामुळे या लेखाला त्या काळाचे संदर्भ आहेतच. तर जॉर्ज ऑरवेल यांचे हे मत बनण्याचे काय कारण असावे असे तुम्हाला वाटते? आणि भारतातील समाजवादी चळवळींबद्दल आणि सध्याच्या भारतातील समाजवादी विचारांच्या प्रभावाबद्दल काही सांगू शकाल का? इथे ऑरवेलचं जे म्हणणं होतं ते असं होतं की प्रत्यक्षात ऑरवेलने अनेकदा मार्क्सवादावर टीका केलेली आहे असं आपल्याला दिसतं, पण ती टीका मार्क्सचे विचार प्रत्यक्ष राजकीय व्यवस्था निर्माण करणारे जे होते जसं रशियामध्ये लेनिन वगैरे असेल किंवा आणखी युरोपात आणखी कुणी असतील त्यांना त्यांच्यावरती टीका होती. खुद्द मार्क्सचे जे आर्थिक निष्कर्ष होते ते सगळीकडे ऑरवेलला कुठेतरी मान्य असल्यासारखं दिसतं जरी तो मार्क्सवर टीका करत असला. तर त्यापैकी एक अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे मार्क्सने सांगितलेल्यानुसार आधी भांडवलशाही एका किमान पातळीपर्यंत प्रगत व्हावी लागते मगच समाजवाद येऊ शकतो. तर ह्या म्हणण्यानुसार भारतासारख्या देशामध्ये जिथे आधुनिकता येताना कलोनियलिझम वसाहतवादाच्या माध्यमातूनच आधुनिकता आलेली होती अशा ठिकाणी भांडवलशाही त्या पातळीला जाणं कठीण होतं लगेच. त्यामुळे समाजवादी विचार येणं त्या म्हणजे मार्क्सवादी तत्वानुसारच खूप अजून अवकाश होता त्याला, एवढ्यात समाजवाद येणं कठीण होतं. हा एक भाग झाला. आणि दुसरं खुद्द भारतातली परिस्थिती जर पाहिली तर भारतीय समाजाचं काय ज्याला आपण बुर्जवा म्हणतो ते बुर्जवा होणं तेव्हा कुठे जस्ट सुरू झालेलं होतं. आता हे बुर्जवा होण्याची प्रक्रिया सुद्धा बऱ्यापैकी पुढे गेल्याशिवाय समाजवाद येणं कठीण असतं आणि त्याच्यामध्ये अडचणी होत्या की भारतामध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक व्यवस्था ज्याच्यामध्ये श्रेणीबद्ध रचना होती की कुणीतरी हायर आहे, कुणीतरी मिडल आहे, कुणीतरी लोअर आहे, ही सामाजिक श्रेणीबद्धता जी होती किंवा फक्त ब्रिटिश सरकारच्या काही धोरणांमुळे श्रीमंत जमीनदार एकीकडे आणि जमिनीवर काम करणारे शेतकरी मजूर एकीकडे असं जे जी विभागणी झालेली होती हे सगळं पाहता बुर्जुआ समाज आधुनिक बुर्जुआ समाज ह्यातून निर्माण होणं खूप कठीण होतं.
तर त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर भारतीय समाजवादाचं उद्दिष्ट त्यावेळी असायला हवं होतं की समाजाचं बुर्जुईकरण, म्हणजे इन अ वे कॅपिटलिझमला सपोर्ट, कारण समाज बुर्जवा होणं आधी आवश्यक आहे, त्यानंतर ते समाजवादाकडे आपल्याला जाता येईल. त्यामुळे इथे समाजवाद नेमका आणायचा कसा हा प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेडच राहिलेला आहे हा सर भारतामध्ये. सर थोडक्यात बुर्जुआ म्हणजे पण एकदा सांगून द्या ना, म्हणजे ज्यांना माहित नसेल. हो. बुर्जवा ही संकल्पना मार्क्सच्या आधीपासून वापरत होती. अगदी साधा अर्थ त्याचा असा होता की शहरात राहणारे, पण नंतर त्याचा अर्थ आर्थिक ज्या थिअरीज, आर्थिक सिद्धांत मांडले गेले त्यामध्ये, आणि मार्क्सने एकदा ते वापरल्यानंतर तो अर्थ त्याला पक्का चिकटला की सधन मध्यम वर्ग आणि भांडवलदार वर्ग, की ज्यांच्याकडे उत्पादन साधनांची मालकी असते किंवा जे बऱ्यापैकी स्किल्ड असतात आणि ज्यांची भांडवलशाही वर्गाला आवश्यकता असते, ज्यांच्याशिवाय भांडवलशाही वर्ग काम करू शकत नाही, हे जे वर्ग आहेत हे बुर्जुआ वर्ग आहेत. त्यातून जी मध्यमवर्गीय शहरी संस्कृती निर्माण होते तिला बुर्जुआ म्हणतो आपण. या विरुद्ध दुसरा शब्द आहे प्रॉलेटेरियट, की ज्यांना समाजाला देण्यासाठी श्रमशक्तीशिवाय काही नसतं, ना त्यांच्याकडे यंत्रांची मालकी असते, ना पैसा भांडवल असतो, ना मग ते फक्त आपले श्रमशक्ती विकू शकतात, ते आपले श्रम विकून त्या बदल्यात मोबदला घेऊन काम करत असतात, तो श्रमिक वर्ग. तर बुर्जवा एक विशिष्ट ताकद असलेला, समज असलेला, संस्कृती असलेला मध्यम वर्ग आधी तयार होणं आवश्यक आहे, हे कुठेतरी मार्क्सच्या सिद्धांतात अभिप्रेत होतं. आणि सर त्याला जोडून की भारतातील समाजवादी चळवळींबद्दल आणि सध्याच्या भारतातील समाजवादी विचारांच्या प्रभावाबद्दल काही सांगू शकतो? स्वातंत्र्यानंतरच्या काही वर्षांमध्ये नेहरूंनी समाजवादी काही तत्व अंगीकारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी संमिश्र अर्थव्यवस्था भारतामध्ये घ्यायचं जो निर्णय घेतला होता, आणि तो आपल्या त्यावेळेच्या परिस्थिती पाहता योग्यच होता, की एकीकडे सरकार स्वतः गुंतवणूक करेल मोठ्या उद्योगांमध्ये, जसं की पोलाद आहे किंवा खत कारखाने आहेत, आणि दुसरीकडे खाजगी उद्योग पण स्वतः, कारण ब्रिटिशांच्या धोरणांमुळे खाजगी उद्योग पुरेशा काय म्हणता येईल ज्याला सक्षम झालेले नव्हते. आणि मग दोन्ही एका विशिष्ट लेवलला सक्षमतेच्या पातळीवर आल्यानंतर मग ठरवता येईल. आणि त्याचवेळी त्यांच्यावर रशियन पद्धतीचा थोडा प्रभाव असल्यामुळे की कुठेतरी बाजारपेठेमुळे जे काही तणाव निर्माण होतात समाजामध्ये, बाजारपेठ ज्या प्रकारे काम करते त्यामुळे जे काही जो असमतोल किंवा जी विषमता निर्माण होते त्याचे उपचार करणारी व्यवस्थापन निर्माण करणं सरकारचं काम आहे, हे लक्षात घेऊन समाजवादी तत्व त्यांनी अंगीकारली होती. पण पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसतं की हळूहळू हळू ते त्याचा काय म्हणता येईल की त्याचा ऱ्हास होत गेलेला आहे. त्याचा कारण एकतर आणीबाणी नंतर राजकारण बदललं सगळं, त्या आणीबाणी जी आली मुळात त्यालाच आता हा खूप मोठा विषय आहे खरं तर, पण त्याच्या मागे कुठेतरी अस्वस्थता होती आणि त्यामध्ये बरेचसे समाजवादी नेते सहभागी होते त्या आधीच्या राजकारणात. पण आणि जागतिक बाजारपेठेचं प्रेशर पण होतं की समाजवादी विचार जे आहे त्याच्याने तुम्ही एका देशात काही करणं कठीण होत गेलं, जसजशी जागतिक अर्थव्यवस्था एकत्र होत गेली. आणि त्यामुळे आपण पाहिलं तर चंद्रशेखर यांच्या काळामध्ये भारताची फारच बिकट परिस्थिती झाली होती परकीय चलनाबद्दल, त्यामुळे समाजवादी धोरणं सुरू ठेवणं हे खूप कठीण झालं होतं भारताला. एका देशात समाजवाद असं आता जसं रशियाने त्यावेळी करून पाहिलं त्या प्रकारे करणं शक्य नव्हतं. आणि मग आणि मी म्हटल्याप्रमाणे की किमान आधी भांडवलशाही एका लेवलला येऊन मध्यम वर्गाची निर्मिती झाल्याशिवाय आणखी ते पुढे जाणार नव्हतं, हे सगळे हे बघता आहे त्या स्वरूपातला समाजवाद तर आणणं कठीण होतं आणि आहे. त्यामुळे नवचिंतन होण्याची गरज आहे की नक्की मग आता या परिस्थितीत समाजवादाचा अर्थ काय लावायचा. आपण खूप क्रिएटिव्ह विचार करायची या ठिकाणी गरज आहे. आणि सर जॉर्ज ऑरवेल यांच्या लिटरेचर अँड द टोटॅलिटेरियनिझम, ज्याचे तुम्ही हुकुमशाही युगातील साहित्य असे भाषांतर केले आहे,
या लेखावरील भाष्य करताना तुम्ही भांडवलशाही बद्दल काही मते मांडली आहेत, की त्यात तुम्ही असे म्हटले आहे की भांडवलशाहीने व्यक्ती स्वातंत्र्य मिळाले पण ते मुठभर कुशल मध्यमवर्गीयांना, ज्याबद्दल तुम्ही थोडक्यात बोललाच आता, आणि केवळ श्रमशक्ती विकू शकणाऱ्या असंख्य श्रमिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्याला खूपच कमी अर्थ भांडवलशाहीत असतो असे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. आणि तुम्ही पुस्तकात आज तर श्रमिकाने कशा प्रकारे जगावे हे देखील बाजार व्यवस्थाच ठरवते असे देखील म्हटले आहे. तुम्ही याबद्दल एका वाक्याचा पुस्तकात उल्लेख केला आहे, ते वाक्य असं आहे, फ्रॉम एलियनेटेड प्रोडक्शन टू एलियनेटेड कन्झम्पशन. तर या गोष्टीबद्दल सांगू शकाल काय? हो तर आता मी बुर्जुआ शब्द थोडस विश्लेषण करताना सांगितलं की बुर्जुआ म्हणजे मध्यमवर्गीय जो वर्ग असतो, तर हा जो स्किल्ड वर्ग असतो हा भांडवलशाही पद्धतीला आवश्यक असतो. म्हणजे हे जे तंत्रज्ञ आहेत, हे जे प्रोफेशनल व्यावसायिक आहेत, त्यांच्या मदतीशिवाय भांडवलशाही व्यवस्था पुढे जाऊ शकत नाही. तर हे ह्यांच्याकडे उत्पादन साधनांची मालकी नसेलही, पण त्यासाठी आवश्यक असणारी सगळी कौशल्य ते बरोबर बाळगत असल्यामुळे भांडवलशाहा आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारे ते सहकार्याने ती व्यवस्था पुढे जात असते. आणि या मध्यम वर्गात एंट्री करण्यासाठी, या मध्यम वर्गात जाण्यासाठी स्पर्धा असते खूप समाजाच्या वर्गांमध्ये. जे आधी जातात ते आणखी पुढे जात राहतात असं आपल्याला दिसतं. आणि बाकी जे या वर्गाच्या बाहेर राहिलेले असतात, तर आपण नेहमी भांडवलशाही म्हणत असते की व्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यात महत्वाचं, त्यांची समाजवाद किंवा आणखी कम्युनिझम विषयी त्यांचं जे आक्षेप असतो तो असा की तिथे व्यक्तीला काही मूल्य राहत नाही. पण हा व्यक्तिवाद तुम्हाला अफोर्ड करता यावा लागतो. म्हणजे व्यक्ती आपल्या पद्धतीने वागू शकते असं कायदा म्हणू शकतो, पण भांडवलशाही व्यवस्थेमध्ये त्याला आपल्या निर्णयानुसार जगण्यासाठी एक किमान त्याच्याकडे भांडवल असावं लागतं, काहीतरी त्याला आर्थिक पाठबळ असल्याशिवाय त्याची स्वातंत्र्य तो वापरू शकत नाही. जिथे अगदी वेगळ्या संदर्भातली मला एक ओळ आठवते की शर्लॉक होम्सच्या कथा लिहिणारा आर्थर कॉनन डॉयल तो म्हणतो की मी लंडन शहरामध्ये इतका स्वतंत्र होतो जितका माझा खिसा मला स्वतंत्र होऊ देत होता. तर अशी थोडीशी परिस्थिती असल्यामुळे ज्यांना फक्त श्रमशक्ती विकता येते अशा अकुशल कामगारांना, त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य कितपत उपभोगता येतं हा प्रश्न आहे. हे झाली मूळ व्यवस्था. जोपर्यंत माध्यमं आली नव्हती तोवर अशी व्यवस्था होती. 1950 नंतर नवनवीन माध्यमं यायला लागली. रेडिओ आला, टेलिव्हिजन आला, इंटरनेट, आता स्मार्टफोन आहे. आता हे सगळं एकामागून एक आलं. कन्झ्युमरिझम ही संकल्पना आली, चंगळवाद. आणि आता तर मोकळ्या वेळी सुद्धा काय बघायचं ह्याचे एक प्रकारे आडाखे ठरलेले आहेत. म्हणजे फोन आणि इतर माध्यमांनी असं काही आपल्याला गवटाळून टाकलेलं आहे की मोकळ्या वेळात आता श्रमिक ह्या पलीकडे फारसं काही वेगळं करू शकत नाही असं दिसतं. तर हे जे मी वाक्य उद्धृत केलंय, फ्रॉम एलियनेटेड प्रोडक्शन टू एलियनेटेड कन्झम्पशन, हे एका फ्रेंच तत्वज्ञाचं आहे. त्याच्यावरही मी नवभारतमध्ये लिहिलं होतं. गाय दी बोर्ड असं त्याचं नाव आहे. तर गाय दी बोर्ड असं म्हणतो, एक छोटेखानी पुस्तक आहे त्याचं, द सोसायटी ऑफ द स्पेक्टॅकल म्हणून. तर त्यात तो म्हणतो की भांडवलशाहीची एक अशी अवस्था आता आलेली आहे की आधी तुम्ही जे काही निर्मिती करताय, कामगार जे काही निर्माण करतोय, त्याचं पुढे काय होणार त्याच्यावर त्याचा कंट्रोल नव्हता, त्याच्यावर त्याचं नियंत्रण नव्हतं. हे झालं एलियनेटेड प्रोडक्शन. म्हणजे एलियनेटेड म्हणजे दूर होणे. तुम्ही त्या जे काही निर्माण केले त्यापासून तुम्ही तोडले जाता, दूर होता. पण आता तुम्ही काय कंझ्युम करायचं मोकळ्या वेळात, काय बघायचं, काय कशाने एंटरटेन व्हायचं, हे सुद्धा तुम्हाला वाटतंय तुम्ही ठरवताय, पण तुम्ही नाही ठरवताय. सिस्टमने ठरवून पॅकेज तुमच्या समोर ठेवलेलं आहे. याला तो म्हणतो एलियनेटेड कन्झम्पशन. म्हणजे बघा ही किती प्रकारे तुम्हाला वेढणारी व्यवस्था आहे.